नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल दिनांक 28/10/2020 रोजी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या परीक्षा विभागाचे हे परिपत्रक आलेले आहे आणि या परिपत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी 2020 चे परीक्षेचे परीक्षा आवेदन पत्र किंवा त्याला आपण एग्जाम फॉर्म म्हणू भरलेले नसतील तरी अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये तात्पुरता प्रवेश देणे बाबत या संबंधी हे परिपत्रक काल दिनांक 28/10/2020 रोजी आलेले आहे आणि यामध्ये हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये जर काही विद्यार्थ्यांनी उन्हाळी 2020 चे परीक्षेचे फॉर्म भरलेले नसतील अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांना पुढच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात येण्यासंबंधी हे पत्र आहे. परंतु यामध्ये लॉ अभ्यासक्रम किंवा विधी अभ्यासक्रम वगळून म्हणजे या विद्यार्थ्यांना हे पत्र लागू पडणार नाही. परंतु बाकीचे जे काही कोर्सेस आहेत, मग ते 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम असू द्या, 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम असू द्या, तर अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्षामधून द्वितीय वर्षामध्ये तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना तृतीय वर्षामध्ये जर तो अभ्यासक्रम 4 वर्षीय असेल तर प्रथम ते द्वितीय म्हणजे प्रथम वर्गामधून द्वितीय वर्गामध्ये त्यांना प्रवेश देण्यात येईल जरी अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेचे फॉर्म भरलेले नसतील तरी पण. त्यानंतर द्वितीय वर्षामधील विद्यार्थ्यांना तृतीय वर्षामध्ये व तृतीय वर्षामधील विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षामध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षामध्ये तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. परंतु विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावायचे आहे की हा जो काय आपला प्रवेश असेल, मग तो प्रथम वर्षामधून द्वितीय वर्षामध्ये असू द्या किंवा द्वितीय वर्षामधून तृतीय वर्षामध्ये असू द्या किंवा 4 वर्षीय अभ्यासक्रमामध्ये तो प्रथम ते द्वितीय किंवा द्वितीय ते तृतीय किंवा मग तृतीय ते चतुर्थ असा प्रवेश जरी असेल तरी हा तुमचा प्रवेश हा एक तात्पुरता प्रवेश असणार आहे, प्रोव्हिजनल असणार आहे. आणि परंतु जर तुम्ही कारण तुमचे पेपर जरी मागे राहिलेले असतील किंवा बॅकलॉग राहिलेला असेल अशा विद्यार्थ्यांची ज्यावेळेस हिवाळी 2020 ची परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण तुम्ही झाल्यानंतरच पुढील वर्गाची किंवा वर्षाची परीक्षा देण्यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात. आणि त्याच वेळेस त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गाची किंवा पुढील वर्षाची परीक्षा देण्यासाठी परवानगी देण्यात येईल. आणि हा जो काय परीक्षा विभागाचा किंवा आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा जो निर्णय आहे तो या COVID-19 प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घेण्यात आला असून तो केवळ फक्त शैक्षणिक वर्ष 2021 या वर्षाकरिता तो लागू असणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो हे लक्षात घ्या की तुम्ही जरी उन्हाळी 2020 ची परीक्षा फॉर्म भरलेले नसतील तरी तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये तात्पुरता प्रवेश मिळणार आहे. परंतु त्याच्यानंतरची जी पुढच्या वर्गाची जी काही तुमची परीक्षा असेल या परीक्षेला जर तुम्हाला पात्र ठरवायचे असतील किंवा परवानगी मिळवायची असेल तर तुम्हाला आधीचे जे काही बॅकलॉग तुमचा आहे तो सर्व बॅकलॉग तुम्हाला क्लिअर करावा लागेल किंवा त्या पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला पास व्हावे लागेल, तरच तुम्हाला पुढच्या वर्गाची किंवा वर्षाची परीक्षा देण्यास परवानगी मिळणार आहे. आणि हा जो काही निर्णय आहे तो फक्त या शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता लागू राहील. कारण आज परिस्थिती आपल्याला माहीत आहे की COVID-19 प्रादुर्भावामुळे परिस्थिती ही बिघडलेली आहे आणि त्यामुळे हा निर्णय फक्त या चालू शैक्षणिक वर्षाकरता तो लागू असणार आहे. परंतु यामधून विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वगळलेले आहे किंवा तो विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना हा जो काही निर्णय आहे तो लागू पडणार नाही. कारण फक्त बाकीच्या जे काही कोर्सेस आहेत त्यांना हा लागू पडू शकतो. तर म्हणून विद्यार्थ्यांनो तर आपले जे काही वर्ष वाया जाणार अशी आपल्याला काळजी होती आता ते वर्ष आपले वाया जाणार नाही, तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहे. परंतु हिवाळी 2020 परीक्षेमध्ये आपल्याला मागील जो काय बॅकलॉग आपला असेल तो तुम्हाला क्लिअर करावा लागेल, त्या सर्व विषयामध्ये आपल्याला पास व्हावे लागेल, तरच तुम्हाला पुढच्या वर्गाची किंवा वर्षाची परीक्षा तुम्हाला तिथे देता येणार आहे. तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे काही गाईडलाईन्स आपल्या विद्यापीठाच्या असू द्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या असू द्या या COVID-19
प्रादुर्भावासंदर्भात किंवा प्रसारासंदर्भात ह्या सर्व गाईडलाईन सर्व नियम पाळा व कोविड 19चा प्रसार रोखण्यासाठी आपले सहकार्य लाभू द्या, आपली मदत लाभू द्या. धन्यवाद.